नमस्कार, मी ज्योती. आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री. आताची मोठी बातमी आहे. अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेमध्ये अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे हे कार्यरत होते. 100 वर्ष जुनी असलेल्या या शिक्षण संस्थेमध्ये विश्वस्तांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर मोठा शैक्षणिक भूकंप निर्माण झाला होता. संस्थेच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाबाबत चर्चा करण्यासाठी 28 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. दरम्यान संस्थेच्या घटनेमध्ये अविश्वास ठराव दाखल करण्याची कोणतीही तरतूद नव्हती. मात्र विश्वस्तांनीच टोकाचे पाऊल उचलल्यानंतर नंदकुमार झावरे यांनी मंजसपणाची भूमिका घेत संस्थेचे अध्यक्ष पदाचा राजीनामा संस्थेचे सचिव श्री जी डी खानदेशी यांच्याकडे आज सुपूर्द केलाय. झावरे यांच्या राजीनाम्यानंतर आता संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या मोठ्या बातमीत आता इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.